사랑이 힘 받지 마.
मुलाने आपलं उद्घाटन केलंय त्यांना घेऊन गेले, त्यांना जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत हाणायचं नाही. तुम्ही इथं सगळे थांबा, मी 10 मिनिटात पोलीस स्टेशन जाऊन येतो. या स्मारकावरती गुलाबाची फुलं अर्पित करून या स्मारकाचा लोकार्पण सोहळा पार पडलेला आहे. डिजिटल इंडिया मध्ये आपण बदल पाहिजे. पोलिसांनी किती जरी विरोध केला तर आम्ही आमचं काम केलेलं आहे. आज लोकार्पण सोहळा झालेला आहे, त्याबद्दल सांगा. आज जो सोहळा झालेला आहे त्याबद्दल सांगा. आम्ही आज सर्व बहुजन समाजातर्फे आज आम्ही 27 तारखेला या स्मारकाचं उद्घाटन सोहळा झालेला आहे. रोडद्वारे आपण स्मारकावर फुलं उधळून आपण हा उद्घाटन समारंभ केलेला आहे. साधारणपणे 25,000 लोक आज या सोहळ्यासाठी वेगवेगळ्या भागातून उपस्थित झाले होते. सांगली जिल्हा, आसपासचे जिल्हे, सोलापूर, सातारा सगळीकडून आज मोठ्या संख्येनं लोक या लोकार्पण सोहळ्यात सहभागी झालेले आहेत. अहिल्यादेवी होळकर यांचं स्मरण करून आज पुष्पवृष्टी करून, ड्रोनच्याद्वारे पुष्पवृष्टी करून आज हा सोहळा पार पडलेला आहे. आणि आता यानंतरचा क्रम म्हणजे इगोपोटी जर का कोण करणार असेल तर होत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जो लोकार्पण सोहळा होता तो सर्व समावेशक, सर्व धर्मातल्या लोकांना घेऊन, सर्व स्तरातील लोकांना घेऊन करायचा असा आमचा मानस होता. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे पालकमंत्री जयंत पाटील हे अतिशय हट्टी आणि ऐत खाऊ माणूस आहे. या माणसाला सगळं ऐकतं लागतं. यांनी आजपर्यंत हे राजकारणात आले वडिलांच्या आयत्या नावावर आले. यांना राजकारणात ज्याला विरोध झाला त्याला वसंतराव दादांनी ऐती मदत केली. असा ऐत खाऊ हा माणूस याच्या हट्टापायी हा एवढा मोठा संघर्ष पेटला आणि हजारो जवळजवळ 1.25 लाखापेक्षा जास्त समाज बांधव, समाजातल्या सर्व स्तरातील लोक इथं आले आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये पुष्पसृष्टी होऊन आज उद्घाटन आम्ही पार पाडलेलं आहे. खऱ्या अर्थानं हा हे लोकार्पण सोहळा हा जनतेच्या हातातून हा लोकार्पण सोहळा झालेला आहे, त्याबद्दल आम्ही सर्वजण आनंद व्यक्त करतोय. युट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.